हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करून फासावर चढवा। या आशयाचे निवेदन आकोट पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्या मार्फत आकोट समाज क्रांतीने पंतप्रधानांना दिले आहे। नुकतेच घडलेल्या हाथरस प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला पीडित मुलीचा रिपोर्ट घेतला नव्हता, तर बलात्कार करून निर्गुणपणे खून करणाऱ्या आरोपींना बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचवण्यासाठी पीडितेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता स्वतः अंत्यसंस्कार केला। गुंडागर्दी बलात्कारी लोकांवर पोलिसांचा धाक राहिला नाही। राज्यघटनेनेही बहाल केलेल्या मूलभूत जीवन जगण्याच्या हक्काचे उत्तर प्रदेश सरकार संरक्षण करण्यास असमर्थ ठरत आहे। उत्तर प्रदेशात राज्यघटनेनी निर्माण केलेल्या लोकशाहीचा दिवसाढवड्या खून होत आहे। अशा क्रूर प्रवृत्तीच्या नराधमांना धडा शिकवण्यासाठी हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ फासावर लटकवा, अन्यथा संपूर्ण भारतभर समाजक्रांती आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा समाजक्रांती आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर पिंपराडे यांनी दिला आहे। यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने पंतप्रधान यांना अकोट शहरचे ठाणेदार संतोष मोहल्ले यांच्या मार्फत निवेदनाद्वारे दिला आहे। यावेळी दिगंबर पिंपराडे यांनी दिलेली प्रतिक्रिया। उत्तर प्रदेशातील हाथरस गावातील दलित मुलीवर जो सामूहिक बलात्कार करण्यात आला, त्या बलात्कार प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर 302 दाखल करण्यात यावा आणि कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशी देण्यात यावी, अशा प्रकारे आज आम्ही माननीय ठाणेदार साहेबांच्या माध्यमातून पंतप्रधानांना निवेदन दिलं आहे। आणि या निवेदनाची जर भारत सरकारने दखल जर घेतली नाही, तर आम्ही संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन छेडणार आणि होणाऱ्या परिणामासाठी जबाबदार भारत सरकार राहील, अशी आमची मागणी आहे। शिष्टमंडळात प्रामुख्याने समाजक्रांती आघाडीचे अकोला जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर पिंपराडे, पंजाबराव काळे, देवानंद तलवारे, जानराव शिवरकर, महादेव भारसाकळे, निखिल गणभोजे व आदींची उपस्थिती होती। ही माहिती अकोटेतून RN न्यूजचे प्रतिनिधी रहमत खान यांनी दिली।